251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाअंतर्गत कार्यरत देगाव SST पथकाने केलेल्या कार्यवाहीत गाडी क्रमांक MH08AG6007 या कोल्हापूरवरून आलेल्या गाडीमध्ये रोख रक्कम रुपये 7.5 लाख इतकी आढळून आली. सोबत रकमेचा तपशील अथवा कागदपत्रे नसल्याने पंचनामा करून सदर रक्कम सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली. सदरवेळी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथक देगाव इथले पथक प्रमुख लेखापरीक्षक विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 विष्णू गायकवाड, सहकारी संस्था सोलापूर सहाय्यक राजेश माळी, सहाय्यक लेखा जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था सोलापूर, सोबत पोलीस कॉन्स्टेबल कुणाल बनकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चव्हाण, विशाल पांढरे व्हिडिओग्राफर उपस्थित होते. सदरची कामगिरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.